मिरजेत महापालिकेतर्फे बेघरांना दोन ठिकाणी मदत केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. सामाजिक संस्था व संघटनांनी सिद्ध स्वरूपात मदत करण्याचे आवाहन पालिका उपायुक्त स्मृती पाटील यांनी केलेले आहे. कोरोना प्रतिबंध म्हणून लॉकडाऊन करण्यात आला आहे. संचारबंदीमुळे सर्वत्र व्यवहार ठप्प आहेत. गरीब बेघरांचं हाल होत आहे. शेतमजूर, बांधकाम मजुरी करणाऱ्या मजुरांचे हाताला काम नसल्यानं त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आज त्यांना खरी मदतीची गरज आहे. अशा बेघर गरीब नागरिकांच्यासाठी महापालिका प्रशासनानं मदत केंद्र सुरू केलं आहे. मिरज हायस्कूल आणि ख्वाजा वसाहत इथं शाळा नंबर 26 या ठिकाणी ही मदत केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींना मदत करायची असेल तर त्यांनी आपली महापालिका कार्यालय इथं संपर्क साधावा आणि शिधा स्वरूपात मदत करावी असं आवाहन उपायुक्त स्मृती पाटील यांनी केलं आहे. नमस्कार. सांगली मिरज कुपवाड महापालिकेने आणि महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये तात्पुरते निवारा केंद्र सुरू केलेले आहेत. खाजा वसाहती ते शाळा नंबर 26 आणि मिरज हायस्कूल इथं दोन ठिकाणी तात्पुरतं निवारा केंद्रासाठी निवडण्यात आलेले आहेत. सध्या खाजा खतीब हॉलमध्ये आपल्या सगळ्यांच्या मदतीनं, मिरजकरांच्या मदतीनं आपण जवळजवळ 200-250 लोक तिथं आज 8 दिवस झाला आपण सगळे बघत आहोत. पण तिथं फार गर्दी पण आहे आणि कुठंतरी चांगल्या प्रकारची व्यवस्था ही पुढील 14 दिवस आम्हाला द्यायची आहे आणि शासनाचेही तसे आदेश आहेत. त्याप्रमाणे मिरज हायस्कूल आणि खाजा वसाहत इथं शाळा नंबर 26 इथं निवारा केंद्र सुरू करत आहोत. तिथं जी गर्दी झालेली आहे ती कमी करून तिथली लोक आम्ही इकडे शिफ्ट करत आहोत. त्यांना अनेक वस्तूंची गरज आहे तीही देण्याचा प्रयत्न आहे. सर्व दानशूर व्यक्ती, सर्व व्यापारी संघटना असतील, असोसिएशन्स असतील, यांना विनंती आहे की परस्पर कुठेही मदतीची वाटप न करता सांगली मिरज विभागीय कार्यालय, महानगरपालिका कार्यालय येथे अधिकृत मदत केंद्र आम्ही सुरू केलेलं आहे. तिथं तुम्ही या, अधिकृतरित्या तुम्हाला त्या सगळ्याची पोच मिळेल, त्याची नोंद होईल रजिस्टरमध्ये आणि जिथं आवश्यक आहे तिथं प्रशासनामार्फत ते पोहोचवलं जाईल. आणि जे बेघर आहेत सगळे त्यांना तर आम्ही आमच्या तात्पुरत्या निवारा केंद्रामध्ये आणणारच आहोत. त्यामुळं कृपया आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपल्यांना ज्यांनाही मदत करायची आहे त्यांनी अधिकृतरित्या मनपा कार्यालयामध्ये जी लायब्ररी आहे तिथं मी मदत केंद्र सुरू केलेलं आहे, स्वीकृतीचे केंद्र, तर तिथं यावं आणि अधिकृतरित्या आपण आपलं जी काही मदत आहे ती देण्यात यावी.